चैप्टर 8 बांग्ला मुक्ति उत्तराखंड। युद्धाच्या कथा रम्य असतात, माणसे रमतात त्यात। 1971 भारत पाक युद्धाबाबतही तसेच झाले आहे। लोक अजूनही त्यातील शौर्य गाथातच रमलेले दिसतात। त्या आहेतच अभिमानास्पद, परंतु युद्धाचे खरे यश हे त्याच्या नंतरच्या परिणामातही असते, त्यातून काय साध्य झाले यातही असते। बांगलादेश मुक्ती लढ्यातील विजय या गोष्टीचे खरे महत्त्व अजूनही अनेकांच्या लक्षात आलेले नाही, कारण त्या विजयाने आपण तेव्हा नेमके काय साध्य केले हेच त्यांना समजलेले नसते। या युद्धाने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। आपण पाकिस्तानचा नक्षा उतरवला, त्या देशाचे दोन तुकडे केले, तेही अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या नाकावर टिचून केले। हे मोठेच यश, यात काही शंकाच नाही। परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, भारतीय लष्कर, रॉ, IB यांचे कर्तृत्व त्या युद्धातील विजयापुरतेच मर्यादित आहे का? तर ते तसे नाही। त्याहून एक मोठी योजना या सगळ्यांच्या मागे होती। ती समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपणा समजून घ्यावा लागेल भारताचा नकाशा। त्याचा ईशान्येकडील भाग पहा, ती सप्त भगिनी राज्ये आणि उर्वरित भारत यांना जोडतो तो एक लंबुळका पट्टा, कोंबडीच्या मानेसारखा, चिकन नेकच म्हटले जाते त्याला। तो पट्टा येतो पश्चिम बंगालमध्ये, त्याच्या वरच्या बाजूला आहे सिक्कीम आणि त्या शेजारी भूतान, आणि त्या दोन्हींमध्ये घुसलेला चीनचा भाग, खालच्या बाजूला बांगलादेश म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान, त्यात पाकिस्तानची सत्ता, तेथून नागालँड व मिझोराम येथील फुटीरतावादी चळवळींना भडकवण्याचे, त्या बंडखोरांना मदत करण्याचे, आश्रय देण्याची उपद्व्याप पाकिस्तानची ISI पूर्व पाकिस्तानातून करत होती। पश्चिम बंगालमध्ये तेव्हा अतिरेकी साम्यवादी चळवळीनेही मूळ धरले होते। तेथील माओवाद्यांना चीनकडून खतपाणी घातले जात होते। वर सिक्कीममध्ये CIA ची लुडबुड सुरू होती। ही तेथील भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल, त्यामुळे पूर्व पाकिस्तानात बसून चाललेली ISI ची आणि चीनची काळी कृत्ये बंद करणे अत्यावश्यक बनले होते। बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून भारताने साधले ते हे, देशाच्या एकात्मतेला असलेला संभाव्य धोका त्यावेळी आपण काट्यासारखा उपटून फेकून दिला। तो धोका आताच भारतीय धोरणकर्त्यांच्या गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आला होता असे नाही। तो दूर करण्यासाठी भारताने पावले उचलावीत असे वाटत असणाऱ्या नेत्यांमध्ये एक नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, ते म्हणजे सचिंद्रलाल सिंह यांची। ते काँग्रेसचे नेते आणि त्रिपुराचे पहिले मुख्यमंत्री। 1962 ते सांगत होते की पूर्व पाकिस्तानातील बंगाली अस्मितेला फुंकर घातली पाहिजे, तेथील स्वायत्ततावादी चळवळीला भारताने खुला पाठिंबा दिला पाहिजे। एकदा तर प्रत्यक्ष पंडित नेहरूंना भेटून त्यांनी आपले हे मत सांगितले होते, पण तेव्हा नेहरूंनी त्यांना गप्प केले, कारण तेव्हा काळ भारताच्या बाजूने नव्हता, चीनचे संकट डोक्यावर होते। पण तरीही सचिंद्रलाल शांत बसले नव्हते, ते पूर्व पाकिस्तानातील स्वायत्ततावादी नेत्यांना मदत करतच होते। 1962 खुद्द वंगबंधू शेख मुजीबुर रहमान त्यांना त्रिपुरात गोपनीयरित्या येऊन भेटल्याचे सांगितले जाते। आवामी लीगचे कार्यकर्ते अटक टाळण्यासाठी त्रिपुरात येत, त्यांच्या लपण्याची व्यवस्था सचिंद्रलाल करत, पाकिस्तान विरोधी प्रोपगंडा छापण्यासाठीही ते मदत करत। परंतु 62 भारतीय चीन युद्ध झाले, 65 भारत पाक युद्ध, या गडबडीत पूर्व पाकिस्तानचा विषय काहीसा मागे पडला। परंतु इंदिरा गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर सचिंद्रलाल यांनी पुन्हा आपले म्हणणे रेटण्यास सुरुवात केली। त्यावेळी त्यांच्या बाजूने उभे होते PN बॅनर्जी, फणी बॅनर्जी उर्फ नाथ बाबू, कॉबॉईजमधील एक महत्त्वाचे नाव, कसलेले गुप्तचर, मिदभाषी। त्यावेळी त्यांच्याकडे IB आणि रॉ यांची संयुक्त जबाबदारी होती। त्रिपुरात त्यांनी पोलीस प्रमुख म्हणून काम केलेले, त्यामुळे सचिंद्रलाल सिंह यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते। पूर्व पाकिस्तानातील आवामी नेत्यांशीही त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित करून ठेवलेले होते। पूर्व पाकिस्तानात भारताने थेट हस्तक्षेप करावा याच मताचे तेही होते। ते म्हणत, पूर्व पाकिस्तानातून आपण त्यांना म्हणजे पाकिस्तानला बाहेर नाही काढले तर ते आपल्याला ईशान्येतून बाहेर काढतील। बांगलादेशात नाथबाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PN बॅनर्जी यांनी 1968 लंडनमध्ये इंदिरा गांधी यांचे दूत म्हणून शेख मुजीब यांची गुपचूप भेट घेतली होती। मुक्तियुद्धाच्या वेळी ते रॉचे कलकत्त्यातील स्टेशन हेड होते। या संपूर्ण काळात त्यांनी केलेल्या कामाचे वर्णन अचाट या शब्दानेच करता येईल। त्यांच्या एका कारवाईची कथा आजही रॉच्या
वर्तुळात मोठ्या कौतुकाने सांगितली जाते। ही कहाणी म्हणजे जणू कौटिल्याच्या ग्रंथातून जशीच्या तशी उचललेली। फणीबाबूंनी सीआयएला कसे हातोहात गुंडाळले त्याची। खोंडकर मुश्ताक अहमद हे पूर्व पाकिस्तानातील एक बडे नेते। युद्धकाळातील मुजीबनगर सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते। स्वातंत्र्यानंतर ते शेख मुजीब सरकारमध्ये व्यापार मंत्री होते। पुढे मुजीब यांच्या हत्येनंतर ते राष्ट्राध्यक्षही झाले। ते पहिल्यापासून भारतविरोधी। अध्यक्षपदी आल्यानंतर भारताच्या विरोधात असलेल्यांचे वर्णन सूर्जो शोंतान म्हणजे सूर्याची मुले असे करणारे। ते अमेरिकेसाठी म्हणजे सीआयएसाठी काम करत असल्याचे फणी बॅनर्जी यांना तेव्हाही माहीत होते। त्यांनी त्याचाच फायदा करून घेण्याचे ठरवले। खोंडकर मुश्ताक यांना बॅनर्जी यांनी विश्वासात घेतले। भारताच्या योजना ते त्यांना विश्वासाने सांगत। पूर्व पाकिस्तानात भारताने सैन्य घुसवून ठेवले होते ते केवळ तेथील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी। पश्चिम बंगालमध्ये त्यांनी उच्छाद मांडलाय त्यांना धडा शिकवण्यासाठी असे ते खोंडकर यांना सांगत असत। आणि ती गोपनीय माहिती मुजीबनगर सरकारचा हा परराष्ट्र मंत्री सीआयएला सांगत असे। सीआयए जेव्हा भारताच्या योजनांबाबत आपण एवढे कसे चुकलो याचा विचार करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या बंगाली बाबूने आपल्याला चांगलेच बनवले। शत्रूला चुकीची व खोटी माहिती देऊन गाफील ठेवणे हे हेरगिरीचे तंत्र। फणीबाबूंनी त्याचाच यशस्वी प्रयोग सीआयएवर केला होता। जुलै ते ऑगस्ट 1971 काळात खोंडकर मुश्ताक हे अमेरिकेच्या संपर्कात होते। आवामी लीगचे खासदार जहरुल कयूम यांच्या माध्यमातून मुश्ताक यांनी कोलकात्यातील अमेरिकेचे कौन्सिल जनरल जॉर्ज ग्रिफिन यांच्याशी संपर्क साधला होता। पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या वादात अमेरिकेने मध्यस्थी करावी असा त्यांचा प्रयत्न होता। तेव्हाचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांच्या द व्हाईट हाऊस इयर्स यामध्ये ही कहाणी तपशीलने दिलेली आहे। हे सारे अर्थातच भारत सरकारच्या अपरोक्ष सुरू होते। ते लक्षात आल्यानंतर मात्र रॉने त्यांना चाप लावला। त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली। अमेरिकेशी बोलणी करताना आधी मुजीब यांची सुटका आणि मग पाकिस्तानशी चर्चा अशी अट घालण्यास डी पी धर यांनी त्यांना भाग पाडले। आणि खोंडकर यांची योजना तर उधळून लावलीच परंतु अवामी लीगमध्ये फूट पाडण्याचे अमेरिकेचे मनसुबे धुळीस मिळवले। यानंतर डी पी धर यांनी खोंडकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची सूचना केली। मुजीब सरकारचे अध्यक्ष सईद नजरुल इस्लाम यांनी त्यावेळी खोंडकर यांना पाठीशी घातले। त्यांचे परराष्ट्र मंत्रीपद काढून घेतले मंत्रिमंडळात मात्र ठेवले। यानंतरही अमेरिकेने खोंडकर यांना सोडले नाही त्यांचा पुढे व्यवस्थित उपयोग करून घेतला। पण बांगला युद्धाच्या वेळी मात्र रॉ आणि फणी बॅनर्जी यांनी सीआयएवर मात केली होती। 1975 ढाक्यातील एका हॉटेलात फणी बॅनर्जी यांचा गूढ रीतीने मृत्यू झाला। चहा पित असताना अचानक त्यांना उचकी आली आणि ते कोसळले। असे म्हणतात की हृदयविकाराच्या धक्क्याने ते गेले। पण त्याला ही सर्व पार्श्वभूमी आहे असे भारतातील अनेकांचे मत आहे। रामेश्वरनाथ काव यांनी मात्र यात काहीही गूढ नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार फणी बॅनर्जी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाला। भारताने हे युद्ध जिंकले असले तरी अजून एक गोष्ट बाकी होती। ती म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांची जिवंतपणी सुटका। विजयाच्या आनंदातही इंदिरा गांधी यांना चिंता होती ती त्या एका गोष्टीची। 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी फौजा शिरल्या। ऑपरेशन सर्च लाईट सुरू झाले। त्याच रात्री शेख मुजीब यांना अटक करण्यात आली आणि त्याच रात्री त्यांना तेजगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाकिस्तानी हवाई दलाच्या खास विमानाने पाकिस्तानात हलवण्यात आले। फैसलाबाद नजीक एका तुरुंगात त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले। तेथेच लष्करी न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला। आरोप होता देशद्रोहाचा। पाकिस्तानी जनरल रहीमुद्दीन खान हे न्यायमूर्ती होते। त्यांच्याकडून काय शिक्षा देण्यात येणार हे सर्वांनाच माहीत होते। तसेच झाले। लष्करी न्यायालयाने मुजीब यांना फाशीची शिक्षा सुनावली। त्या क्षणापासून त्यांच्या प्राणांची ज्योत फडफडू लागली होती। ती केव्हाही विझली जाऊ शकत होती। किंबहुना तुरुंगातील त्यांच्या कोठडीत 6.5 फुटाची कबरही खणून ठेवण्यात आली होती आणि तिच्यावर फाशीचा दोर टांगून ठेवण्यात आला होता। कैद्याचे मनोधैर्य मोडून टाकण्याचा अत्यंत विकृत प्रकार होता तो। युद्धात शरणागती पत्करल्यानंतरही त्यांना सोडण्यास पाकिस्तान तयार नव्हते। युद्ध हरल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांत संतापाची लाट पसरली होती।
याहिया खान यांच्या अध्यक्षपद त्याचा पहिला बळी ठरला होता. आता जुल्फिकार अली भुट्टो यांच्या हाती सत्ता आली होती. ते तर मुजीब यांचे कट्टर शत्रू. अशा परिस्थितीत मुजीब यांना सुरक्षितरित्या बांगलादेशात कसे आणायचे याचाच विचार इंदिरा करत होत्या. याचे कारण, मुजीब मारले गेले तर बांगलादेशची मुक्ती फुकटच जाण्याची शक्यता होती. ज्या साध्यासाठी हा डाव खेळला तो उधळला जाण्याची संभावना होती. मुजीब हे भारत मित्र, त्यांची नसणे म्हणजे भारताच्या स्वप्नांचा चक्काचूरच. बांगलादेशाबरोबरच भारत हितासाठीही त्यांचे असणे आवश्यक होते. ते किती आवश्यक होते हे पुढे त्यांच्या हत्येनंतर बांगलादेशात उद्भवलेल्या स्थितीतूनच सिद्ध होईल. इंदिरा गांधी यांनी याबाबत रॉचे प्रमुख रामनाथ काव यांना विश्वासात घेतले. भुट्टो यांच्या मनात मुजीब यांच्याबाबत नेमके काय होते हे समजणे आवश्यक होते. त्यावेळी भुट्टो अमेरिकेत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. याहिया खान यांनी भुट्टो यांच्याशी संपर्क साधला. त्यांना आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली. पाकिस्तानचे लष्करी कायदा प्रशासक म्हणून तुमची नियुक्ती केली आहे, तेव्हा पाकिस्तानात परत या आणि येताना वॉशिंग्टनला जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना भेटून या, अशी सूचना याहिया खान यांनी भुट्टोंना केली. काव यांनी भुट्टो यांच्या प्रवासाचे वेळापत्रक मिळवले. त्यांचे वॉशिंग्टन रावळपिंडी विमान इंधन भरण्यासाठी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर थांबणार असल्याचे त्यांना समजले. ती माहिती मिळताच इंदिरा गांधी यांनी तातडीने साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. त्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील धोरणविषयक समितीचे प्रमुख डी पी धर, पंतप्रधानांचे प्रमुख सचिव पी एन हक्सर, परराष्ट्र सचिव टी एन कॉल आणि रामनाथ काव उपस्थित होते. बैठकीच्या अजेंड्यावर एकच विषय होता, भुट्टोंच्या मनात काय होते याची माहिती कशी काढायची. भुट्टो एकदा पाकिस्तानात पोहोचले की मग प्रकरण अधिक अवघड झाले असते. त्यांना गाठण्याची एकच चांगली संधी होती, ती म्हणजे हिथ्रो विमानतळावर त्यांची विमान थांबले असताना. पण त्यांच्याशी बोलणार कोण? ते काही कोणालाही ती माहिती देणार नाहीत. मग कसे करायचे ते? कोणावर ती जबाबदारी सोपवायची? प्रश्न कठीण होता, पण त्याचे उत्तर कौटिल्याने कित्येक शतकांपूर्वी देऊन ठेवले होते. रॉच्या गुप्तचरांना ते चांगलेच माहीत होते, फक्त तशी व्यक्ती सापडण्याची आवश्यकता होती. योगायोगाची गोष्ट अशी की तेव्हा तशी व्यक्ती लंडनमध्येच होती. तिचे नाव होते लैला. पूर्व पाकिस्तान सरकारचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी मुझफ्फर हुसेन यांची ती पत्नी. हुसेन हे आता भारताची युद्धकैदी होते, पण त्यांना त्यांच्या पदानुसार सन्मानाने कैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्याला लष्करी तुरुंगात ठेवणे योग्य नव्हते. अशा अधिकाऱ्यांचा नंतर वापर करून घेता येतो. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या सूचनेनुसार हुसेन यांची सरकारी मेहमान म्हणून डी पी धर यांच्या शासकीय बंगल्यात व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप हुसेन तिथेच होते. 3 डिसेंबरला युद्धास प्रारंभ झाला. त्यावेळी हुसेन यांची पत्नी लैला नेमकी लंडनला गेलेली होती. युद्धामुळे तिला मायदेशी परतता येईना, ती तिथेच अडकून पडली होती. भारतीय दूतवासाच्या सौजन्याने त्या पती पत्नीचे बोलणे होत होते. दूतावासाच्या टपालातून ते एकमेकांना ख्यालीखुशाली कळवत होते. हुसेन यांचे हे निरोप पोहोचवण्याचे काम करत असत शशांक एस बॅनर्जी. ते तेव्हा लंडनच्या भारतीय मिशनमध्ये राजनैतिक अधिकारी होते. या निमित्ताने त्यांची लैला यांच्याशी चांगली ओळख झाली होती. या लैलाबाईंची आणखीन एक ओळख भारतीय गुप्तचरांना माहीत होती. इंदिरा गांधी यांनाही ते ठाऊक होते. ते म्हणजे लैला आणि भुट्टो यांचे संबंध. ते खूपच नाजूक होते आणि महत्त्वाचे म्हणजे ते अजूनही कायम होते. या माहितीचा वापर करण्याची वेळ आता आली होती. एक वेगळ्याच प्रकारच्या हनी ट्रॅपचा प्रयोग करण्यात येणार होता. 2 दिवसांनी भुट्टोंचे विमान लंडनला येणार होते. डी पी धर यांनी शशांक बॅनर्जी यांना दूरध्वनी केला. हिथ्रो विमानतळाच्या अलकॉक अँड ब्राऊन स्यूटमध्ये भुट्टो काही वेळ थांबणार होते. तेवढ्या वेळात लैला यांनी त्यांची भेट घ्यावी आणि त्यांनी मुजीब यांची काय करायचे ठरवले आहे ते त्यांच्याकडून काढून घ्यावे. या कामासाठी शशांक यांनी लैला यांना राजी करावे असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी लैला यांनी कोणते नाटक करायचे त्याची संवादासह सगळी पटकथा ठरवण्यात आली होती. आपले पती दिल्लीमध्ये अटकेत आहेत, तुम्ही आता पाकिस्तानचे लष्करी कायदा प्रशासक आहात, या नात्याने त्यांच्या सुटकेसाठी काहीतरी करा अशी विनंती करण्यासाठी लैलाने भुट्टोंना भेटावे आणि मग पुढचे काम त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावे. शशांक यांनी लैला यांना हे सांगितल्यानंतर लगेचच त्या हुशार स्त्रीला समजले की आपले आणि भुट्टोंच्या संबंधाची गुपित यांना माहीत आहे.
त्या या कामासाठी तयार झाल्या. ठरल्याप्रमाणे लैला यांनी हिथ्रोच्या VIP लाऊंजमध्ये भुट्टोंना गाठले. खूप दिवसांनी त्यांनी एकमेकांना पाहिले होते. अत्यंत आनंदाने अतिशय आत्मीयतेने ते भेटले. एकमेकांची ख्याली खुशाली विचारली. बोलता बोलता हळूच लैला यांनी मूळ विषयाला हात घातला. त्याबरोबर भुट्टो सावध झाले. दंडाला धरून त्यांनी तिला एका बाजूला घेतले आणि तिच्या कानात हलकेच ते कुजबुजले. लैला यांनी नंतर भुट्टो काय म्हणाले ते जसेच्या तसे शशांक बॅनर्जी यांना सांगितले. भुट्टो म्हणाले होते, लैला तुला काय हवंय ते मला माहीत आहे. मला कल्पना आहे की तू इंदिरा गांधींचे निरोप घेऊन आली आहेस, तेव्हा कृपया माझा एक निरोप त्यांना दे. त्यांना सांग मी पाकिस्तानात जाऊन कार्यालयाची सूत्र हाती घेतली की थोड्याच दिवसात मुजीब यांना सोडेन, त्यांना घरी जाऊ देईन, पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे आणि ते काय आहे ते दुसऱ्या चॅनलमधून मी इंदिरा गांधींच्या कानावर घालेन. आता तू जाऊ शकतेस. शशांक यांनी अजिबात वेळ न दवडता हा निरोप दिल्लीला पंतप्रधान कार्यालयास कळवला. निरोप सकारात्मक होता, तरीही त्यावर पूर्ण भरोसा ठेवण्यास इंदिरा गांधी तयार नव्हत्या. पण लवकरच पाकिस्तानातून त्यांना खबर मिळाली, मुजीब यांची सुटका करण्यात येणार होती. पाकिस्तानातून त्यांना लंडनला नेण्यात येईल आणि तेथून कदाचित दिल्ली मार्गे ढाक्याला. ते ऐकताच इंदिरा यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भुट्टो यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण केले होते, पण त्या बदल्यात त्यांना काय हवे होते? शशांक बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार भारताने सिमला कराराअंतर्गत 93,000 पाकिस्तानी सैनिकांना सोडले, त्यामागे हे प्रकरण आहे. 8 जानेवारी 1972 रोजी भुट्टो यांनी बांगलादेशाच्या राष्ट्रपित्याची वंगबंधू मुजीबुर रहमान यांची सुटका केली. 10 जानेवारीला त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी भारताने पाकिस्तानी युद्ध कैद्यांना सोडले. पण खरोखरच भुट्टो यांनी त्यांचे आश्वासन पाळले होते का? खरोखरच त्यांनी मुजीब यांची सुटका केली होती का? बांगलादेश स्वतंत्र होऊन 3 वर्षे झाली होती. या काळात तेथील परिस्थितीत कमालीचा बदल झाला होता. वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी आपल्या देशवासियांना एक स्वप्न दाखवले होते चांगल्या दिवसांचे, जेथे भय नसेल, भ्रष्टाचार नसेल, जेथे तांदळाचा भाव निम्म्याने कमी असेल, असा बांगलादेश आपल्याला स्वातंत्र्यानंतर मिळणार असल्याचे ते सांगत होते. ती सारी आश्वासने कापरासारखी उडून गेली होती. 1974 दुष्काळाने आधीच डबघाईला आलेल्या बांगलादेशी अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती. आता तांदळाची किंमत पारतंत्र्यातल्या भावाहून 10 पट झाली होती. भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सत्ताधारी पक्षाचे नेते त्यात हात धुवून घेत होते. कृत्रिम टंचाई करून अन्नधान्याचे भाव वाढवण्यात आले होते. भारतीय हद्दीत तांदळाची तस्करी केली जात होती. काळ्या बाजाराने तो विकला जात होता आणि त्यात शेख मुजीब यांचा एकमेव सख्खा भाऊ शेख अबू नासेर याचा हात होता. या काळ्या बाजारामुळे भारत विरोधी भावना जनतेमध्ये मूळ धरू लागली होती. मुक्ती लढ्यातला बंधुभाव नाहीसा झाला होता. जन आंदोलने सुरू झाली होती आणि ती दडपण्यासाठी मुजीब दिवसेंदिवस अधिकाधिक हुकुमशाहीकडे चालले होते. विरोधकांना तुरुंगात डांबले जात होते. मुजीब हे वंगबंधू खरे, पण आता ते जनतेपासून तुटले होते. तशात त्यांनी बक्सालची घोषणा केली. बक्साल म्हणजे बांगलादेश कृषक श्रमिक आवामी लीग. या पक्षाच्या माध्यमातून ते बांगलादेशात एकपक्षीय पद्धत सुरू करू पाहत होते. बाकी सर्व पक्षांवर बंदी घालण्यात येणार होती. त्याच्या अंमलबजावणीची तारीख ठरली होती 1 सप्टेंबर 1975. आवामी लीगमध्ये मुजीब यांच्या विरोधातील एक गट पहिल्यापासूनच कार्यरत होता. त्यातील प्रमुख नेते म्हणजे खोंडकर मुश्ताक अहमद. ते CIA एजंट. अजूनही ते अमेरिकेसाठी काम करत होते, पण मुजीब यांचा त्यांच्यावर विश्वास होता. मुजीब यांनी खोंडकर यांना मंत्रिपदही दिले होते. लष्करातील काही अधिकारीही मुजीब यांच्या विरोधात होते. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यावर झालेला अन्याय. स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना 2 वर्षांची सेवा ज्येष्ठता बहाल करण्याचा निर्णय मुजीब सरकारने घेतला, त्यामुळे काही अधिकारी नाराज झाले होते. जनरल झिया उर रहमान हे लष्कर उपप्रमुख होते. त्यांना लष्कर प्रमुख पद न दिल्याने ते असंतुष्ट होते. याशिवाय मुजीब यांच्या काही निकटवर्तीयांचा लष्करातील बदल्या बढत्या यातील हस्तक्षेप वाढला होता. यामुळे अनेक जण चिडले होते. या सर्व विरोधकांचे मुजीब यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीवर रॉ बारकाईने लक्ष ठेवून होता. एकतर रॉच्या गुप्तचरांचे बांगलादेशी लष्करातील अनेकांशी चांगले संबंध होते. स्वातंत्र्यानंतर या देशाची गुप्तचर यंत्रणा उभारण्याचे
मुक्तिवाहिनी, मुजीबवाहिनी आदि वाहिन्यातील सैनिकांचे लष्करात पुनर्वसन करण्याचे, एवढेच नव्हे तर या सैनिकातून जातीय राखी वाहिनी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दल उभारण्याचे काम केले होते ते रॉच्याच दोन अधिकाऱ्यांनी. शेख मुजीब यांच्या विनंतीवरून इंदिरा गांधी यांनी या अधिकाऱ्यांना तेथे पाठवले होते. हे अधिकारी होते PN तथा फणी बॅनर्जी आणि इस्टॅब्लिशमेंट टूटूचे मेजर जनरल SS उबान. त्यामुळे बांगलादेशातील बदललेले हवेचा अंदाज रॉला आला होता. मुजीब यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याची रॉची खबर होती. ती मिळताच काव यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. बाब गंभीर होती. ती तातडीने मुजीब यांच्या कानावर घालणे आवश्यक होते. त्यासाठी काव स्वतः वेषांतर करून बांगलादेशात गेले. एका पान व्यापाऱ्याचा वेश त्यांनी धारण केला होता. ढाक्यातील बंग भवन येथे काव मुजीब यांना भेटले. पण मुजीब यांच्या कार्यालयात त्याबद्दल बोलणे धोकादायक होते. बोलणे चोरून ऐकले जाण्याची, टॅप होण्याची भीती होती. तेव्हा आपण जरा बागेत फिरता फिरता बोलू असे म्हणत काव यांनी मुजीब यांना बाहेर काढले. आसपास कोणी नाही असे पाहून त्यांनी मुजीब यांना कटाची माहिती दिली. पण मुजीब आता वेगळ्याच विश्वात गेलेले होते. स्वप्रतिमेवर त्यांचे जास्तच प्रेम होते. त्यांनी काव यांचे बोलणे हाताच्या फटकाऱ्याने उडून लावले. ही सारी माझी मुले आहेत, ती मला कधीही इजा करणार नाहीत, हे त्यांचे त्यावेळचे उद्गार होते. तो महिना होता December 1974. काव तेथून परतले. त्यानंतर रॉच्या गुप्तचरांनी त्या कटाची नेमकी माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी रॉच्या एजंटला जनरल जिया उर रहमान यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीची माहिती मिळाली. जिया यांच्या निवासस्थानात रॉच्या एजंटचा एक खबऱ्या होता, कारकून होता तो. त्या बैठकीला मेजर रशीद, मेजर फारूक रहमान आणि लेफ्टनंट कर्नल उस्मानी हे उपस्थित होते. 3 तास चालली त्यांची चर्चा. त्या दरम्यान त्यातील कोणीतरी सहजच चाळा म्हणून समोरच्या कागदावर चर्चेतील काही मुद्दे खरडले. नंतर त्या कागदाचा बोळा करून तो कचऱ्याच्या डब्यात टाकला. त्या कारकुनाने तो कागदाचा बोळा गुपचूप हस्तगत केला आणि रॉच्या एजंटला आणून दिला. त्यातून समजले की कारस्थानात बांगलादेशी लष्करातील तोफ दल आणि अश्वदल या दोन दलातील काही अधिकारी सहभागी होते. त्यातील प्रमुख कटवाले होते फारूक रहमान, शरीफुल हक दालिम आणि खोणकर अब्दुल रशीद. खोणकर मुश्ताक अहमद यांचे रशीद हे जवळचे नातेवाईक. हे सगळे अधिकारी यापूर्वी पाकिस्तानी लष्करात होते. मुक्तियुद्धाच्या काळात ते मुक्तीवाहिनीला येऊन मिळाले. पुढे उघड झाले की ते पंचम स्तंभी होते, पाकिस्तानसाठीच काम करत होते. पण या कटाचे सूत्रधार वेगळेच होते. त्यात अर्थातच खोणकर मुश्ताक अहमद होते आणि या सूत्रधारातील काही जण CIA संपर्कात होते. लष्करासाठी शस्त्र खरेदीच्या नावाखाली ते अमेरिकी अधिकाऱ्यांना, गुप्तचरांना भेटत होते. ब्रिटिश अमेरिकन पत्रकार ख्रिस्तोफर हचेन्स यांच्या द ट्रायल ऑफ हेनरी किसिंजर या पुस्तकानुसार November 1974 किसिंजर यांनी बांगलादेशास भेट दिली. 8 तास ते तिथे होते. त्यातील 3 मिनिटे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांना बंगालच्या उपसागरात USS एंटरप्राईज ही युद्धनौका तुम्ही का पाठवली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यास उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ते गेल्यानंतर काही आठवड्यांनी ढाक्यातील अमेरिकी दूतावासातील एका गटाने मुजीब यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या बांगलादेशी अधिकाऱ्यांना गुप्तरित्या भेटण्यास सुरुवात केली. या कटातील काही सहभागी व्यक्तींची नावे समजताच काव यांनी पुन्हा मुजीब यांच्याशी संपर्क साधला. 1975 त्यांना भेटण्यासाठी रॉच्या एका अधिकाऱ्याला पाठवले. परंतु मुजीब यांनी तेव्हाही त्याकडे दुर्लक्षच केले. त्यानंतर सुमारे 1.5 महिन्यात 21 मे रोजी मुजीब यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. विकिलीक्सने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या किसिंजर केबल्समधून ही माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या दूतावासातून 23 मे 1975 पाठवण्यात आलेल्या एका संदेशानुसार 21 मे 1975 संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष मुजीबुर रहमान यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. दूरचित्रवाणीचे एक नवे केंद्र ढाक्याबाहेर स्थापन करण्यात आले होते. त्याला भेट देऊन परतत असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हातबॉम्ब टाकण्यात आले. त्या हल्ल्यातून मुजीब बचावले, परंतु 2 व्यक्ती जखमी झाल्या. या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यावर माध्यमांना बंदी घालण्यात आली होती. जीवावरच्या या हल्ल्यातूनही मुजीब यांनी काहीच धाडा घेतला नाही. रॉने दिलेले इशारे त्यांनी मनावर घेतले नाहीत. अखेर 15 ऑगस्ट 1975 रात्री याच कटवाल्यांनी त्यांची हत्या केली. त्यांच्याच निवासस्थानी त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
ढाक्यातील धनमंडी भागात त्यांच्या जुन्या घरातच मुजीब राहत असत. फेब्रुवारी 1972 मध्ये ते कोलकाता दौऱ्यावर आले असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी IB चे एक अधिकारी TV राजेश्वर यांच्यावर होती. ते पुढे IB चे संचालक झाले. त्यावेळी त्यांनी मुजीब यांची भेट घेऊन त्यांच्या सुरक्षेबाबत सुमारे अर्धा तास चर्चा केली. धनमंडीतील त्यांचे घर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राहण्यास अयोग्य, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे निवासस्थान कसे हवे, तर मुख्य रस्त्यापासून आत दूर अंतरावर, त्याभोवती संरक्षक भिंत हवी, आतल्या आणि बाहेरच्या बाजूने सुरक्षा वेढा घालण्यासाठी व्यवस्था हवी, राजेश्वर यांनी मुजीबना हे समजावून सांगितले. या घराऐवजी सुरक्षित अशा शासकीय गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी राहायला जावे असे सुचवले. पण मुजीब यांनी ती सूचना फेटाळून लावली. का? तर म्हणाले, बदनाम आहे ते गेस्ट हाऊस. त्या ठिकाणी याया खान याने नको ते अश्लील चाळे केले आहेत. अशा बाटलेल्या ठिकाणी कसे राहायचे? त्यांनी धनमंडीतील घर सोडले नाही. त्या रात्री त्याच घरात कटवाले सैनिक सहज घुसले. आडव्या आलेल्या 1-2 रक्षकांना गोळ्या घातल्या गेल्या आणि नंतर मुजीब यांनाही ठार केले. त्यांना एकट्यालाच नव्हे तर त्यांची पत्नी शेख फजिल तुन्निसा, त्यांची मुले शेख कमाल, शेख जमाल, कमाल यांची पत्नी सुलताना कमाल, जमाल यांची पत्नी रोजी जमाल, मुजीब यांचा भाऊ शेख नासिर यांची हत्या करण्यात आली. मुजीब यांचा 6 वर्षांचा मुलगा शेख रसेल यालाही मारेकऱ्यांनी सोडले नाही. तो रडत भेकत होता, मला मारू नका म्हणत होता. त्याला गोळ्या घालण्यात आल्या. राष्ट्राध्यक्षांच्या धनमंडीतल्या निवासस्थानाप्रमाणेच त्या रात्री त्यांचा भाचा शेख फजलुल हक मोनी याच्या घरावरही हल्ला करण्यात आला. तेथे त्याच्याबरोबरच त्याची गर्भवती पत्नी अर्जू मोनी यांना ठार मारण्यात आले. त्याचवेळी मुजीब यांचा मेहुणा अब्दुल रब सेरनियाबाद यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्यासह त्यांची मुलगी, मुलगा, नातू आणि सेरनियाबाद यांच्या भावाचा मुलगा आणि एका नातेवाईक यांना ठार मारण्यात आले. मुजीब यांचा एकही वारसदार जिवंत राहू नये अशीच ती योजना होती. पण त्यातूनही त्यांच्या 2 कन्या शेख हसीना आणि शेख रेहाना वाचल्या. त्या केवळ एकाच कारणाने, ते म्हणजे तेव्हा त्या पश्चिम जर्मनीत होत्या. शेख मुजीब यांच्या हत्येमुळे भारताच्या एका व्यापक योजनेला धक्का बसला. मुजीब यांच्या मृत्यूनंतर CIA चे प्यादे असलेले खोंडकर मुश्ताक अहमद सत्तेवर आले. त्यानंतर हळूहळू पाकिस्तानी ISI च्या एजंटांनी तेथे आपले जाळे पसरवण्यास पुन्हा सुरुवात केली. मुजीब यांच्या हत्येकडे आज रॉचे अपयश म्हणून पाहिले जाते, परंतु तसे मानता येणार नाही. रॉने एकदा नव्हे तर 2 मुजीब यांना सावध केले होते. मुजीब यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याला रॉची चूक कशी मानणार?